नमस्कार, मी कल्याणी. एमकेएन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत एक विशेष रिपोर्ट. राज्यात खरं तर रस्त्यांची कामं वेगानं सुरू आहेत, पण काही ठिकाणी मात्र कामं अपूर्ण असून ती कामं दुर्लक्षित राहिल्याचं पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार पाहायला मिळतोय लातूर जिल्ह्यात. लातूर जिल्ह्यातील चिकलठाणा भातखेडा या दोन गावांना जोडण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मांजरा नदीवर हाय लेवल ब्रिज पूल बनवण्यासाठी मंजुरी दिली. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून शासनानं हा निर्णय घेतला. पुलाचं बांधकाम देखील सुरू झालं, मात्र पूल काही पूर्ण झालाच नाही. पुलासाठी कोट्यवधींची बिलं काढली गेली, मात्र पूल आजही अपूर्णच आहे. पाहुयात लातूर जिल्ह्यातील याच पुलाचा हा विशेष रिपोर्ट. लातूर जिल्ह्यातील चिकलठाणा भातखेडा या दोन गावांना जोडण्यासाठी शासनानं पूल मंजूर केला. या पुलामुळे चिकलठाणा आणि भातखेडा दोन्ही गावांची शेती प्रभावित झाली. शेतीचे सर्व व्यवहार पुलापलीकडे. पूर्वी पुलाखाली 6 ते 7 महिने पाणी असायचं. या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी मंजुरी 2008 मध्ये देण्यात आली. टेंडर फेब्रुवारी 2009 मध्ये देण्यात आलं. हे काम 7 कोटी 45 लाखांचं. ठेकेदाराला 4.35% वाढीव दरानं देण्यात आलं. त्याचा कालावधी होता 12 महिने, म्हणजेच काम 12 महिन्यात पूर्ण होणार होत, मात्र तसं काही पासून पुलाचा खड्डा घेतला. खड्ड्यामुळे ही आमचं इकडलं गाव पार घर उद्ध्वस्त झाले आणि अजून पण काम असं वेगानं चालू नाही. किती वर्षापासून काम चालू? ही 7, 8, 10 वर्ष झालं. 10 वर्ष आतापर्यंत किती काम काबर झालं? आता काम आहे ते साहेब आम्हाला काबर झालं नाही. खड्डे खांदायचे, अर्ध त्या पहिल्या गुत्तेदारानं सोडून गेलं, दुसरा गुत्तेदार आला, ती पण असंच बिलं निघणार असं म्हणतय ती गुत्तेदार. 12 महिन्यात काम पूर्ण झालंच नाही म्हणून ठेकेदाराला मुदत वाढ देण्यात आली, ती जून 2016 पर्यंतची. कसला हा ढिसाळ कारभार! असं असलं तरी पुलाचं अजूनही काम अपूर्णच आहे. हा पूल अपूर्णच आहे हे आपण पाहू शकता. ही आहे पुलाची अवस्था. मुदत वाढीनंतर ही अवस्था असेल तर मुदत वाढीनंतर या ठेकेदारानं ते काम केलंच नाही हेच यातून स्पष्ट होत आहे. 10 वर्ष झालं खड्डा खणून ठेवला तिथं. एक तर जाता येत नाही, तिथले 10-12 घर तर उठून गेले. तिथं लातूरला कुठं जायचं मात्र 15-20 किलोमीटर लांबून जावं लागल. त्यासाठी काय ते लवकर सोय केलं तर बरं होईल. 10 वर्ष झाले खड्डा खणून ठेवला तिथं. खड्डा खणून मी पुन्हा काम अधूरच आहे तिथं. आणि जर लवकर केलं तर बरं होईल, कारण तिथं 10 घर तर उठून गेले. 10-12 मग शेतकऱ्याचा माल 10-20 किलोमीटर लांबून न्यायची पाळी येऊ लागली. त्याच्यामुळं खूप अडचण आहे. त्या ऊस बी असंच 10-20 किलोमीटर म्हणजे लांबून जायची पाळी येऊ लागली. अपूर्ण कामावर मात्र खर्च अफाट. या अपूर्ण कामावर तोपर्यंत 6.97 कोटी बिल अदा करण्यात आलं. या कामाचं तब्बल 21 वेळा रनिंग बिल काढण्यात आलं. अपूर्ण आणि या पुलाचं 25% काम झालंय, मात्र 90% कामाचं बिल अदा करण्यात आलंय. शासनाच्या पैशाची ही सुनियोजित लूट तर नाही ना, अशीच शंका आता उपस्थित होतीये. याच अपूर्ण कामासाठी शासकीय अधिकाऱ्याने जुलै 2015 रिवाइज्ड अप्रुव्हल पाठवण्यात आलं. ते 11.59 कोटी रुपयांचं, म्हणजेच तब्बल 4.62 कोटी वाढीव रक्कम होत. ते 11.59 कोटी रुपयांचं, म्हणजेच तब्बल 4.62 कोटी वाढीव रक्कम मिळाली. हा माझी तिथं चिकलठाण्यात जमीन आहे. मी बाजार समितीचा संचालक होतो, पंचायत समिती मेंबर होतो. त्या गावाची खूप अडचण आहे चिकलठाण्याची. आणि ते पुला 3-4 वेळा मंजूर केला. मी स्वतः एकदा मंजूर करून आलं, पण तिथले काही हे 10 वर्षापासनं बॅरेज झाल्यापासनं, भातखेडा बॅरेज झाल्यापासनं त्या कामा ह्याच्यावर पाणी येतं. त्या पुलावर खूप वर्षापासूनची अडचण आहे. 15-20 वर्ष गैरसोय काय, तिथं बस येत नाही, पाणी आलं की लेकरावाला जायला येत नाही, लातूरला लोकाला जायला येत नाही. खूप त्रास आहे लोकांना त्यातल्या. हे अप्रुव्हल नोव्हेंबर 2018 मंजूर झालंही आणि कामाची मुदत वाढ देण्यात आली. विशेष म्हणजे नोव्हेंबर 2018 पुलाचं 25% काम झालं होतं, म्हणजेच पूर्वीच्या कामाच्या 85% रक्कम ठेकेदाराला अदा केली होती. 25% कामावर 85% रक्कम 21 रनिंग बिलाद्वारे देण्यात आलं.
हे कसं शक्य आहे? कटनापुलाचं काम झालेलं नाही, अधिकाऱ्यांनी ते काम लवकरात लवकर करून घ्यावं. आणि शेतकऱ्याची मोठी समस्या आहे, ऊस शाळा हे लेकराला जायला खूप मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. आणि यासाठी जो कोणते अधिकारी आहेत ती मेन जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. काम पूर्ण करा, दुसरी मागणी आमची दुसरी कुठलीच नाही. असं कसं घडतं या विभागात हेच कळत नाही. पुलाच्या या सर्व कामात साधा अप्रोच रस्त्याचंही काम झालं नाही. ठेकेदार आणि अभियंत्याचे साठगाठ तर नसावी ना, हाच प्रश्न आता उपस्थित होतोय. पहा ही दृश्य, पुलाची अवस्था अशी आहे. पुलाचा कुणीच वाली नाही का अशीच ही अवस्था पाहायला मिळते. पहा पुलाची ही विदारक दृश्य. सर, हे गेले 10 वर्ष झालं रस्त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यावर पुसत चालू आहे. ह्या भातखेडा आणि चिकलठाण्याला जर जोडायचा एकमेव रस्ता तोच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या भातखेडा गावची जवळपास 70-80% शेती ही त्या एरियामध्ये येते. आणि ते आतापर्यंत अनेक गुत्तेदार आले, ते थोडंफार काम करून निघून गेले. नेमकं काय कशामुळे दिरंगाई होत आहे ह्याच्याकडे प्रशासनाकडे मी वारंवार विचारपूस बी केली. ते काही कारणाचं इकडं ढकलाढकली झाली. पण यामुळं आम्हा शेतकऱ्यांचं तिकडं चिकलठाण्यावर येणाऱ्या विद्यार्थ्याचं खूप मोठं नुकसान होत आहे. तर याकडे प्रशासनानं वेळेत लक्ष घालून काय तो प्रश्न मार्गी लावा, कारण त्यामुळं आमच्या पशूचा देखील खूप त्रास होतो त्यांना. की तिथून जाण्यासाठी चिक्कल आहे पोला, त्याच्यामध्ये फसून कित्येक जनावरं आमची गुरं मयत मरण पावली त्याच्यामध्ये, त्या चिखलामध्ये अडकून. आता हे असं ऐकल्या म्हणजे ऐकलेलंच आहे मी असं की टक्केवारी जास्त मागतात अधिकारी, त्यामुळे गुत्तेदार सोडून जातात, हे जातात ते जातात. मी काय एखाद्याला जर गुत्तेदाराला जर ते काम भेटलेलं आहे तर ते मार्गी का लागत नाही? 3 गुत्तेदार आतापर्यंत काहीतरी निघून गेले, मी का निघून जातात? हे प्रशासनाच्या लक्ष दिलं पाहिजे ना, जातात तर का जातात? बरोबर आहे. तर हे ह्या यांचं प्रशासनाचं आणि त्या गुत्तेदारांचं व्यवहार असेल तो असेल, बरं त्याचा जो काय दुष्परिणाम आहे तो सामान्य जनतेला भोगावा लागतो, आमच्या भातखेडकरांना भोगावा लागतोय, आमच्या पशूंना भोगावं लागतंय. काय म्हणावं या कामाला? अभियंत्याचं उत्तरही अजब. 5-6 महिने पाणी असल्यानं कामाला उशीर झाला. हो, टेंडर भरताना ठेकेदारानं त्याचा विचार करायला नको का? व अंदाजपत्रक तयार करताना ते आपणच केलं ना साहेब? म्हणजेच एकतर आपण अपुऱ्या तपशिलानुसार अंदाजपत्रक तयार केलं किंवा संगनमतानं निधी खर्च केला. आता सार्वजनिक बांधकाम विभागानं शासनाला मे 2019 पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल असं सांगितलं होतं. असं असलं तरी पुलाचं काम आजपर्यंत अपूर्णच आहे. ही पहा पुलाची अवस्था. पुलाचं काम अजूनही अपूर्णच आहे. तब्बल 10 वर्षानंतर देखील पूल अपूर्णच. आपण पाहू शकतो पुलाची विदारक दृश्य. हा पूल म्हणजे 2 गावांना तोडणारा असाच पूल झालाय. खरं तर 2009 मध्ये पुलाचं काम सुरू झालं होतं, मात्र आज तब्बल 10 वर्ष झाली तरीही पूल अपूर्णच आहे. यातून सार्वजनिक बांधकाम विभागात किती भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांची निष्क्रियता समोर येते. 2 गावं जोडण्यासाठी पैसे देऊनही आतापर्यंत ते काम झालंच नाही. दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाचा वनवास काही संपेना. वनवास संपणार कसा हो? गेंड्याच्या कातडीची बांधकाम विभागाची यंत्रणाच त्याला जबाबदार आहे. शासनाच्या पैशाचीही उधळपट्टी नाही का हे जनतेनंच ठरवायचंय. विकास आणि मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या दोषींवर कारवाई कोण करणार हाच खरा प्रश्न आहे. आजच्या या विशेष भागात आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.